नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती दोन हजार तेवीस हे फॉर्म तुम्ही सर्वजण भरलेले आहात तर विद्यार्थी मित्रांनो नेमकं अंगणवाडी पर्यवेक्षिका पर्यवेक्षिका जर तुम्हाला बनायचं असेल तर नक्की हा व्हिडिओ पहा जेणेकरून अंगणवाडी सुपरवायझर म्हणजे पर्यवेक्षिका यांची महत्त्वपूर्ण कामे व जबाबदाऱ्या कोणकोणती आहेत तेही तुम्हाला माहीत असणं तितकंच गरजेचं आहे चला तर मग विद्यार्थी तुम्ही भरलेल्या फॉर्मबद्दल म्हणजे अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती दोन हजार तेवीसच्या दृष्टीने जे काही पर्यवेक्षिका किंवा सुपरवायझरच्या ज्या काही महत्त्वपूर्ण कामे व जबाबदाऱ्या असतात ते आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे या ठिकाणी पाहूया तर विद्यार्थी मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आमचे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळवाया न घालवता अंगणवाडी परीक्षिका भरती दोन हजार तेवीसच्या दृष्टीने अंगणवाडी परीक्षिका म्हणजे सुपरवायझर या पदासाठी म्हणजे या पदासाठी महत्वपूर्ण कामे व जबाबदाऱ्या कोणकोणत्या असतात जर उद्या तुम्ही सिलेक्शन झालात अंगणवाडी पर्यक्षिका झाल्या तर तुम्हाला कोणकोणती महत्वाची कामे जबाबदारी असतात हेही माहीत असणं अतिशय गरजेचं आणि महत्वाचं आहे चला तर मग वेळ वाया न घालवता पर्यक्षिका बनायचं असेल तर प्रत्येकाने हा व्हिडिओ नक्की पहा आणि शेअर करा चला पाहूया तर बघा विद्यार्थी मित्रांनो अंगणवाडी सुपरवायझर म्हणजे पर्यवेक्षिकाची महत्त्वाची कामे आणि जबाबदाऱ्या कोणकोणत्या आहेत बघा प्रथमता आपण थोडक्यात माहिती पाहूया तर बघा प्रकल्प अधिकारी व अंगणवाडी कार्यकर्ती राज्यातील मध्यवर्ती यंत्रणा म्हणजे अंगणवाडी किंवा सुपरवायझर किंवा मुख्य सेविका हे पद आहे बघा कोणकोणत्या नावाने संबोधले जाते बघा अंगणवाडी सुपरवायझरसाठी पर्यवेक्षिका देखील म्हणतात तसेच मुख्य सेविका या नावाने देखील त्यांचा उल्लेख केला जातो उद्या तुम्हाला तुम्ही मुख्य सेविका आहे का असं जर तुम्हाला प्रश्न विचारले जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्ही मुख्य सेविका देखील तुमचं नाव ठेवण्यात थे येतो तसेच अंगणवाडी सुपरवायझर किंवा पर्यवेक्षिका असं देखील तुम्हाला संबोधले जाते तर बघा प्रकल्प अधिकारी व अंगणवाडी कार्यकर्ती राज्यातील मध्यवर्ती यंत्रणा म्हणजे अंगणवाडी सुपरवायझर किंवा मुख्य मुख्य सेविका हे पद होय तर बघा विद्यार्थी मित्रांनो राज्यातील राज्यातील मध्यवर्ती यंत्रणा म्हणजे अंगणवाडी सुपरवायझर किंवा मुख्य सेविका हे पद आहे त्यानंतर बघा परवेक्षिकेच्या अधिकार क्षेत्रातील अंगणवाड्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी मुख्य सेविकेची असते बघा या ठिकाणी अंगणवाड्यावर जे नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी आहे ती प्रामुख्याने मुख्य सेविकेची अर्थातच अंगणवाडी सुपरवायझर यांची असते त्यानंतर बघा एकात्मिक बालसेवा योजना अन्वे मुख्य सेवेकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे बघा एकात्मिक बालसेवा योजना अन्वे मुख्य सेवेकडे जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे ग्रामीण शहरी व आदिवासी प्रकल्पामध्ये पंचवीस अंगणवाड्या ही जबाबदारी एका पर्यवेक्षकाकडे असते बघा किती अंगणवाड्यांची जबाबदारी असते हेही तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे बघा या पदासाठी उपयुक्त असणारी माहिती आहे बघा ग्रामीण शहरी व आदिवासी प्रकल्पामध्ये पंचवीस अंगणवाड्या ही जबाबदारी एका पर्यवेक्षकाकडे असते या ठिकाणी लक्षात ठेवा त्यानंतर नेमकं या जबाबदाऱ्या या कामे कोणकोणती आहेत बघा अंगणवाडी सुपरवायझर पदासाठी आपण बारा मुद्द्यावरती या ठिकाणी चर्चा करूया सविस्तरपणे तुम्हाला ती माहिती अधिक विस्तृतपणे समजणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो पहिली जबाबदारी व काम काय आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका किंवा सुपरवायझरचं अंगणवाडी कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण घेणे व त्यांना मार्गदर्शन करणे हे महत्त्वाचं काम सुपरवायझरचं आहे म्हणजे आपल्या मुख्य सेविकेचं आहे ज्या पदासाठी तुम्ही अप्लाय केलेलं आहात तर बघा अंगणवाडी कार्यकर्त्यांचे जे प्रशिक्षण आहे ते प्रशिक्षण घेणे आणि त्यांना मार्गदर्शन करणे हे महत्त्वाची जबाबदारी ही महत्त्वाची कामे प्रामुख्याने अंगणवाडी सुपरवायझर अर्थातच अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणजे मुख्य सेविका यांची आहे त्यानंतर बघा दुसरा काय आहे का, कामे व जबाबदाऱ्या एका महिन्यातून किमान एकदा प्रत्येक अंगणवाडीस भेट देणे बघा हाही एक महत्वाचा काम आहे बघा मुख्य सेविकेचा एका महिन्यातून किमान एकदा तरी प्रत्येक अंगणवाडीला भेट देणे हे काय आहे मुख्य सेविकेचं महत्वाचं काम आहे त्यानंतर बघा आपल्या मुख्यालयावरून पाच किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर असलेल्या एका खेड्यात आठवड्यातून एकदा रात्री मुक्काम करणे बघा आपल्या ज्या मुख्यालय आहे त्या मुख्यालयावरून पाच किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर असलेल्या एका खेड्यात आठवड्यातून एकदा तरी मुक्काम करणे ही देखील जबाबदारी मुख्य सेविकेची आहे त्यानंतर पुढचा पॉईंट बघा दर तीन महिन्यांनी पाणी पाहणी केलेले आराखडे व्यवस्थित करणे तसेच योजनेचा फायदा घेणाऱ्या कुटुंबाची किंवा व्यक्तींची योग्य अशी यादी तयार करण्यास मदत व मार्गदर्शन करणे बघा दर तीन महिन्यांनी जी पाहणी केलेले आराखडे आहेत ती व्यवस्थित करण्याचं काम तसेच ज्या काही योजना आहेत महाराष्ट्र शासनाच्या योजने त्या योजनेचा फायदा घेणाऱ्या कुटुंबांना किंवा त्या व्यक्तींना योग्य अशी यादी तयार करून त्यांना त्या योजनेबद्दल माहिती सांगणे त्यांना मार्गदर्शन करणे व त्या योजनेचा लाभ त्या ते लाभार्थ्यांना मिळवून देणे हे महत्त्वाचं काम आपल्या मुख्य सेविकेचं अर्थातच अंगणवाडी सुपरवायझरचं किंवा पर्यवेक्षिकेचं आहे त्यानंतर पुढचा मुद्दा बघा आर्थिक व सामाजिक दुबळ्या तसेच ज्या मुलांचे कुपोषण झालेले आहेत अशा मुलांची यादी तयार करणे तीन वर्षाखालील विशेषता बघा हाही महत्वाचा काम आहे बघा एका सामाजिक अर्थाच्या दृष्टीने हाही अतिशय महत्वाचा काम आहे बघा जे आर्थिक व सामाजिक दुबळ्या तसेच ज्या मुलांचे कुपोषण झालेले आहेत अशा मुलांची यादी तयार करणे आणि तीन वर्षाखालील विशेषतः बघा या ठिकाणी जे मुलं कुपोषण आहेत जे येत आहेत त्या मुलांची यादी तयार करण्याचं काम देखील आपल्या या मुख्य सेविकेचं आहे त्यानंतर पुढचा मुद्दा बघा कुपोषित बालक किंवा मुलांचा तपास करून त्यांचा व यांचा तपास करणे बघा कुपोषित बालक आणि किंवा मुलांचं जे आपण सर्वसाधारण चांगले मुलं असतात त्यांचा तपास करून त्यांचा म्हणजेच कुपोषित बालकांचा आणि यांचा म्हणजे जे चांगले मुलं असतात त्यांचा तपास करणे त्यांचे वजन करणे तसेच वजन काट्यावर वजन नोंदणी करण्यास अंगणवाडी कार्यकर्तीला मार्गदर्शन करणे तर बघा अंगणवाडी कार्यकर्तीला या ठिकाणी मार्गदर्शन करण्याचं काम देखील आपल्या मुख्य सेविकेचं आहे जेणेकरून कुपोषित बालक किंवा चांगल्या मुलांचा तपास करून त्यांच्यात आणि यांच्यामध्ये तपास करणे त्यांचे वजन करणे तसेच वजन काट्यावरती त्यांचं वजनी नोंद करण्यास मदत करणे आणि अंगणवाडी कार्यकर्तीला मार्गदर्शन करणे हे महत्त्वाचं काम किंवा किंवा जबाबदारी आपल्या मुख्य सेविकेचं आहे त्यानंतर पुढचा मुद्दा बघा अंगणवाडी कार्यकर्ती मुलींच्या अभ्यासक्रमाबद्दल प्रशिक्षण देणे बघा हाही अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे बघा तर बघा अंगणवाडी जे कार्यकर्ते असतात त्यांच्या मुलांच्या अभ्यासक्रमाबद्दल प्रशिक्षण देण्याचं काम देखील आपल्या या मुख्य सेविकेचं अर्थातच जे तुम्ही कोण फॉर्म भरलेला आहात तुम्हा सर्वांचं आहे त्यानंतर पुढचा पॉईंट बघा कमी शिकलेल्या अंगणवाडी कार्यकर्ते तसेच त्यांच्या रेकॉर्ड बुक्स तयार करण्यासाठी मदत करणे आता अलीकडील काळामध्ये जे अंगणवाडी कार्यकर्ते आहेत ते तर शिकलेले आहेत सोडा पण त्या अगोदरचे जे कमी शिकलेले अंगणवाडी कार्यकर्ते होते त्यांच्यासाठी रेकॉर्ड बुक्स तयार करण्यासाठी या आपल्या मुख्य सेविकेचं जा जास्तीत जास्त मदत होत असे परंतु आता अलीकडच्या काळामध्ये जास्तीत जास्त अंगणवाडीच्या ज्या कार्यकर्ते आहेत ते उच्च शिक्षित असल्यामुळे जास्त असा काही प्रश्न येणार नाही जेणेकरून मार्गदर्शन करण्यासाठी तरी देखील कमी शिकलेल्या ज्या अंगणवाडी आहेत त्यांच्या रेकॉर्ड्स बुक्स तयार करण्यासाठी प्रामुख्याने मदत करण्याचं काम हे अंगणवाडी पर्यवेक्षिका अर्थातच अंगणवाडी सुपरवायझर किंवा मुख्य सेविकेचं आहे त्यानंतर पुढचा मुद्दा बघा विद्यार्थी मित्रांनो काय आहे खाद्यसामग्रीचे कोठार भोजन तयार करून त्यांचे वाटप योग्य व सकस पौष्टिक आहार औषधी शाळा पूर्वीच्या शिक्षण आवश्यक असलेले शैक्षणिक साहित्य नोंदवया रेकॉर्ड इत्यादींची तपासणी करणे तसेच त्यामध्ये काही त्रुटी असल्यास त्यासंबंधीची माहिती बाल विकास प्रकल्प अधिकारी यास देणे तर बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो खाद्य खाद्यसामग्रीचे कोटार भोजन तयार करून त्यांचे वाटप योग्य व सकस पौष्टिक आहार औषधी शाळा पूर्वींच्या शिक्षण आवश्यक असलेले जे काही शैक्षणिक साहित्य आहेत त्या, त्या नोंदवया रेकॉर्ड इत्यादींची तपासणी करणे आणि त्याच्यामध्ये काही त्रुटी असल्यास त्यासंबंधीची माहिती बाल विकास प्रकल्प अधिकारी म्हणजे सी डी पी ओ जे असतात त्यांना देणे हे महत्वाचं काम या मुख्य सेविकेचं आहे तर तुम्हाला जे सकस पौष्टिक आहार मिळतो ते पौष्टिक आहार चांगल्या पद्धतीचा असतो की नाही याचंही निरीक्षण करणं आपल्या मुख्य सेविकेचं अतिशय महत्वाचं काम आहे तसेच जे काही आपल्या नोंदवया असतात रेकॉर्ड बुक्स असतात त्यांच्याही नोंदी ठेवणे व तेही तपासणी करणं हेही मुख्य सेविकेचं महत्वाचं काम आहे त्यानंतर पुढचा पॉईंट बघा दहा नंबरचा लस टोचनी न झालेल्या मुलांच्या संख्यांचा शोध घेऊन संख्येंची बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना सूचना देणे तर बघा कोणाला सूचना देणे आपल्या ज्या मुख्य असतात सी डी पी ओ त्यांना सूचना देणे म्हणजे लस टोचनी न झालेली जी मुलं आहेत त्यांच्या संख्या शोधून काढून त्या संख्येची त्या संख्येबद्दलची माहिती आपल्या बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना सूचना देणे हे महत्त्वाचे जबाबदारी हे महत्त्वाचं काम आपल्या मुख्य सेविकेचं आहे त्यानंतर पुढचा मुद्दा बघा लस टोचणी न झालेल्या हे झालेलं आहे बघा त्यानंतर बघा अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या कार्याबाबत प्रगतीचा रिपोर्ट वेळेवर बालविकास प्रकल्प योजना अधिकाऱ्यांकडे पाठविणे तसेच या प्रगती रिपोर्टची खात्री करून घेणे बघा महत्वाचं काम आहे बघा हे ज्या अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या कार्याबाबत जो प्रगतीचा रिपोर्ट असतो तो वेळेवर बालविकास प्रकल्प योजना अधिकाऱ्यांकडे पाठवणे तसेच या प्रगती रिपोर्टची खात्री करून घेण्याचं महत्वाची जबाबदारी व महत्वाची काम आपल्या मुख्य सेविकेचं म्हणजे अंगणवाडी सुपरवायझरचं आहे त्यानंतर पुढचा पॉइंट आहे बघा शेवटचा आपल्या अधिकार क्षेत्रातील अंगणवाडी कार्यकर्त्या मदतनीस यांचे मानधन निश्चित करणे तर बघा अतिशय महत्वाचं काम आहे हाई तर बघा विद्यार्थी मित्रांनो जे मानधनी तत्वावर मदतनीस आहेत आहे? त्यांचं आहे, मानधन निश्चित करण्याचं काम देखील आपल्या मुख्य सेविकेचं जबाबदारी किंवा काम आहे आपल्या अधिकार क्षेत्रातील ज्या अंगणवाडी कार्यकर्त्या मदतनीस आहेत त्यांचे मानधन निश्चित करणे त्यांच्या मानधन मिळवण्याच्या बाबतीत प्रयत्न करणे हाही त्यांचा महत्वाचा काम आहे त्यानंतर शेवटचा पॉईंट आहे बघा महिला समृद्धी योजना इंदिरा योजना राष्ट्रीय महिला कोष बालिका समृद्धी योजना अल्प बचत महिला बचत गट निर्धर चुली त्यादि योजनाबद् प्रामुख्याने या सर्व माहितीबद्दल पालकांमध्ये समाजामध्ये जनजागृती करण्याचं काम देखील आपल्या मुख्य सेविकेचं आहे जेणेकरून ती माहिती सर्व आपल्या अंगणवाडी सेविकेला व लाभार्थ्यांना देणं हे तितकंच महत्वाचं आहे जेणेकरून या योजनेचा लाभार्थ्यांना जास्तीत जास्त फायदा होईल अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो अंगणवाडी सुपरवायझर ज्याला आपण पर्यवेक्षिका म्हणतो या पदासाठी उपयुक्त असणारे दोन हजार तेवीसमध्ये जी भरती निघालेली आहे त्या भरतीच्या दृष्टीने तुम्ही तर रोजच्या सिरीजच्या माध्यमात प्रयत्न तर करतच आहात परंतु बेस तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे ज्या पदासाठी आपण अप्लाय केलेलो हो। आहोत नेमकं त्या पदाची कामे आणि जबाबदारी कोणकोणती आहेत तेही तुम्हाला त्या पदासाठी त्या पदापर्यंत पोहोचण्यापूर्वी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे हा एक आमचा चॅनलच्या माध्यमातून एक छोटासा प्रयत्न आहे जेणेकरून उद्या तुमचं सिलेक्शन जर झाला तुम्ही जर कदा कदाचित तुम्ही पर्यशिका झालात आणि व्हावं अशी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते तर तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे तर नेमकं क्या कोणकोणत्या जबाबदाऱ्या आहेत नेमक्या कोणकोणत्या कामे आहेत आपल्या अंगणवाडी सुपरवायझर अर्थातच पर्यवेक्षिका अर्थातच मुख्य सेविकेची जबाबदारी कोणकोणती आहे ते, ते तुम्हाला या ठिकाणी आमच्या चॅनलच्या माध्यमातून किंवा आमच्या आजच्या व्हिडिओच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजलेचं समजलेच असेल अशी या ठिकाणी आशा व्यक्त करते तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला देखील परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा मी वारंवार सांगत आहे की दोन हजार तेवीस हे पूर्णपणे परीक्षेचं वर्ष आहे खूप मोठी भरती निघालेली आहे ही जम्बो भरती म्हणायला काही हरकत नाही कारण खूप मोठी भरती आहे शेवटची भरती आहे त्यामुळे या भरची भरतीच्या माध्यमातून तुम्हाला खूप काही मोठं काही मोठं यश मिळणार आहे त्या यशासाठी तुम्ही प्रयत्न करत राहा अशा या अभ्यासू ज्या चॅनल्स आहेत त्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून या चॅनलच्या माध्यमातून अशा या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मोटिवेट तर मिळतोच मिळतो त्याचप्रमाणे तुमचा अभ्यास कमीत कमी, कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास देखील होतो त्यामुळे या चॅनलवरती तुम्ही अपडेट राहा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद